नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नांदेड येथील सराफा मन्यार गल्ली जुना नांदेड या ठिकाणी आलेले, या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव हा मोहीम सुरू आहे। या ठिकाणी नेहमी जे आहेत वाहतुकीची कोंडी होत आहे, यासाठी जाणून घेणार आहे की हा शहराबद्दल हा पूर्ण नांदेड शहरामध्ये हा सुद्धा मोहीम सुरू राहणार का, आणि हा ह्याच्या अगोदरी हा व्यापारीला हा हातगाळेवाल्यांना वार्निंग दिलेली आहेत का, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे। आपल्यासोबत अतिक्रमण अधिकारी गणेश सिंगे सर आहेत, त्यांच्याशी आपण विचारणार आहे। मन्यार गल्ली या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे, याच्या अगोदर बी आपण असे शहरामध्ये मोहीम केलेली आहे, तर इन्व्हिटेशन दिली होती काय होतं? नांदेड वगळा महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय महापौर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरामधलं जे मोठ्या प्रमाणात जे अतिक्रमण झालेलं होतं ते काढण्याची मोहीम गेल्या 10 मेपासून सुरू आहे। सुरुवातीला रेस्ट हाऊस या ठिकाणचं अतिक्रमण करण्यात आलं, नागार्जुना या भागातलं अतिक्रमण करण्यात आलं, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनचं डेली पेट्रोलिंग आहे, भाग्यनगरचं अतिक्रमण करण्यात आलं, त्यानंतर कॅनल रोड या ठिकाणचं 19 दुकानं जे आहे ते डिसमेंटल करण्यात आले, आणि मन्यार गल्ली हा एक असा शहरामधला एक भाग आहे। या ठिकाणी नांदेड वगळा महानगरपालिकेच्या वतीने शहर विकास योजनेअंतर्गत बरकी चौक ते जुन्नागंज या भागातलं अतिक्रमण रस्ता रुंदीकरणामध्ये नागरिकांच्या लोकांच्या मालमत्ता संपादित करून या ठिकाणी 18 मीटरचा रस्ता तयार करण्यात आला, आणि हा रस्ता तयार करण्यात आल्यानंतर उद्देश एवढाच होता की यापूर्वीची काय परिस्थिती होती रस्ता रुंदीकरणाच्या अगोदर, लोकांना पायी जाणंसुद्धा मुश्किल होतं, म्हणून वृद्धागद्दी आणि शहरी विकास योजनेअंतर्गत रस्ता मोठा केला, लोकांना निवाड्याप्रमाणे भरपूर मावेजा दिला, आणि लोकांनासुद्धा या ठिकाणी पुढे येऊन रस्ता मोठा करण्यासाठी आपल्या स्वतःच्या मालमत्ता संपादित करून देण्यासाठी त्यांनी संमती दिली। रस्ता मोठा केल्यानंतर आम्हाला महानगरपालिकेला एक असं अपेक्षित आहे की नागरिकांसाठी मोठा रस्ता केला, त्या नागरिकांसाठी वापरायला मिळाला पाहिजेत। लोकांच्या एवढ्या मोठ्या मालमत्ता संपादित करून लाखो रुपये दिले, त्या लोकां काही लोकांचे नुकसान झाले मालमत्ता जाऊन, आणि काही लोकांनी संमती देऊन रस्ता मोठा केला, परंतु हातगाडेवाल्यांनी या मन्यार गल्लीचा नक्षा बदलून टाकला। रस्ता संपादित करण्याच्या अगोदर, मालमत्ता संपादित करण्याच्या अगोदर जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज 2022 आहे। 2007 साली 2008 साली जे रस्ता मोठा केला तो मोठा 2022 तीच परिस्थिती आहे। तर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात, नागरिकांना येण्याजाण्यासाठी त्रास होतो, आणि माझी अशी या इथल्या नागरिकांना शनिवारपासून माझ्या जीपच्यावर लाऊडस्पीकर लावलेले, त्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान केलं, विनंती केली, आणि आज मी हा जोडून विनंती करतो हा रस्ता नागरिकांसाठी सरळ चालण्यासाठी मोकळा ठेवावा। राहिला विषय की पोटपाण्याचा, जे त्यांच्या रोजीरोटीचा विषय आहे, त्यांच्यासाठी गुरुघरचा जे उर्दूघरचा जे एरिया आहे त्या ठिकाणी मोकळा मोठा रस्ता आहे। मन्यार त्यांना अतिक्रमण करून आम्ही त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रतिबंध करत नाही, त्यांना त्यांची रोजीरोटी थांबावी आणि त्याचा व्यवसाय करू नये ही महानगरपालिकेची भूमिका अजिबात नाही आहे। आमची भूमिका आहे की तुमचा व्यवसाय बी तुम्ही करावा आणि नागरिकांना रस्ता चालण्यासाठी रस्ता बी मोकळा करावा। परंतु काय झालं माहिती आहे का, की गाडेवाला हातगाडेवाला जे अतिक्रमण करून रस्त्यावर बसतो, त्यांनी एखाद्या ऑटोमध्ये पेशंट आहे, एक आजारी माणूस आहे, त्याला दवाखान्यात जाण्यासाठी त्याला रस्ता मिळत नाही, आणि या ठिकाणी जे काही मजारी होता 12 इमाम मस्जिदच्या समोरच्या, त्या मजारीमुळे दोन्ही साईडनं येणं जाणं व्हायला आहे। मग एका साईडचा रस्ता तुम्ही जाण्यासाठी सोडा, एका साईडचा रस्ता येण्यासाठी सोडा। आम्ही आव्हान केलं शनिवारपासून, रोज आव्हान करतो, काल पण आमच्या 2 चक्रा झाले, आज पण 2 चक्रा होतात, आम्ही सांगितल्यानंतर लोक ऐकत नाहीत, नाही इलाजानं आम्हाला जप्तीची कारवाई करत आहे। सर, असंही बोललं जात आहे की आपण लाखो करोडो रुपये जे आहेत शराफ्यामध्ये लोकांना मुआवजा दिलेला आहे, परंतु तिथं कारवाई का होत नाही, आणि तिथं ते दुकानदार स्वतः आपल्या दुकानासमोर अतिक्रमण केलेलं स्वतःच्या गाड्या ठेवलेल्या आहे, त्याच्यावर का कारवाई होत नाही असा लोकांचा प्रश्न। हे कारण काय उचित नाही आहे। आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की नागार्जुना कॉर्नर, भाग्यनगर, रेस्ट हाऊस, म्हणजे आम्हाला तुमच्याकडली कारवाई टाळण्यासाठी तुम्ही आम्हाला लोकांचं घर दाखवता काय? आम्हाला कळते सराफ्यामध्ये किती त्रास आहे ते। सराफ्यातल्या नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही परवा दिवशी माननीय शुक्रवारचे पालकमंत्री महोदय इथं आले होते, आम्ही रस्ता मोकळा केला, परंतु मन्यार गल्लीसारखी परिस्थिती सराफ्याची नाही। रोड क्रमांक 16 मीच विकसित केला, लोकांच्या मालमत्ता पडल्या, आज त्या ठिकाणी दोन्हीकडून जाणं येण्यासाठी त्याचा त्रास नाही। मन्यार गल्लीमध्ये जे काय त्रास आहे त्याच्यासाठी आम्ही जाहीर आव्हान करून त्यांना विनंती करावं की मन्यार गल्लीमध्ये तुम्ही कुठेतरी विचार करा। सन्माननीय सदस्याला सुद्धा सांगितलं की बाबा मन्यार गल्लीचा एक सेन्सिटिव्ह एरिया आहे, त्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी लोकांना त्रास होतोय, म्हणून हातगाडेवाल्यांनी या ठिकाणी बसू नये। मन्यार गल्लीला टार्गेट करतो असाही प्रश्न आहे लोकांचा, वजीराबादला, शिवाजीनगरला, कला मंदिरला या ठिकाणी का जात नाही हा सुद्धा प्रश्न मोठा आहे। अर्ध्या तासाच्या अगोदर
शिवाजीनगर भागामधलं साहित्य जप्त केलेलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग पाठवतो. अर्ध्या तासाच्या अगोदर, त्याच्या एक तासाच्या अगोदर आयटीआय टू रेस्ट हाऊस अक्षरशः गाडे जप्त केलेले होतं, साहित्य जप्त केलेलं आहे, माझ्याकडे शूटिंग आहे. आम्ही मुद्दा म्हणून मन्यारगिरीला यालोत हे म्हणणं त्यांचं धादात खोटं आहे. काहीतरी आरोप लावायचा, मन्यारगिरीला टार्गेट करायला, मन्यारगिरीला टार्गेट आलं आहे, मन्यारगिरीवाल्यांनी हातगाडीवाल्यांनी आत्मपरीक्षण करावं, आत्मपरीक्षण की आपण कुठं थांबलो, काय आली अतिक्रमणची टीम या ठिकाणी, या ठिकाणी अतिक्रमणची टीम काय आली. लोकांचा आम्हाला फोन येतो, लोकांना तक्रार त्रास होतो, म्हणून आम्ही कारवाई करतो. जप्ती करण्याच्या अगोदर आपण आव्हान सुद्धा करतो, शनिवारपासून आव्हान करतो. माझ्याकडे शूटिंग आहात, माझ्याकडे फोटो आहात. मी शनिवारपासून लोकांना आव्हान करालो की विनंती करालो, आव्हान म्हणजे विनंती करालो की बाबा तुम्ही रस्त्यावर थांबून, ठीक आहे एखादी लाईन राहिली तर ठीक आहे, पूर्ण रस्ता व्यापून टाकलेत, पूर्ण रस्ता व्यापून टाकल्यानंतर मला सांगा कारवाई एकावर करायची एकावर करायची नाही, आणि सराफ्याचं कारण सांगून आमच्या कारवाईमध्ये बाधा आणल्या आम्ही ऐकणार नाही. सराफ्यामध्ये चला माझ्यासमोर सराफा आहे, दाखवा मला तिथं कोणते गाडी होतं, ते एक गाडा मला दाखवा सराफ्यामध्ये. असं चुकीचं आहे, यासाठी आमची कारवाई पक्षपातळीपणाची नाही आहे, आमची कारवाई पारदर्शकतेची आहे. सर एक शेवटी आहेत की ज्या पद्धतीने आपण हा केलेला आहे, आता हॉकर झोन देण्याची पकड मागणी होत आहे, हे कधी भेटलेलं नाही, प्रत्येक ठिकाणी हॉकर झोन पाहिजे, यासाठी आपण पत्रव्यवहार. महानगरपालिकेच्या वतीने मी 2009-2006 अतिक्रमणमध्ये काम करतो. या अगोदर महानगरपालिकेने नांदेड शहरातल्या हॉकरसाठी हॉकर झोन डिक्लेअर केलेले होते. आम्ही त्यांना विनंती करून हॉकर झोनमध्ये बसण्यासाठी प्रयत्न बसविलं. 2 दिवस बसले, पुन्हा तिसऱ्या दिवशी आले. माझ्या तुम्हाला तोंडी सांगतो हॉकर झोन कुठं कुठं आहे ते. कला मंदिरमध्ये कैलासवासी शामरावजी कदम यांचे जे काही स्मरक जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही तिथल्या कला मंदिरच्या लोकांना हॉकर झोन दिला, तो लोक तिथं जायला तयार आहेत. रस्त्यावर उभं राहणं व्यवसाय करतो म्हणाले तर वजिराबादचा जे मुख्य मार्ग आहे, त्या लोकांना वजिराबादच्या पाठीमागचा झोन दिला होता हॉकर झोन म्हणून, त्या ठिकाणी जायला तयार नाही. तर आम्हाला कारवाई तुम्ही आमचं ऐकत नाही, आम्ही तुमचं ऐकावं. आम्ही नागरिकासाठी करावं ना, आमचा वैयक्तिक काय स्वार्थ आहे याच्यात, आम्हाला कोणा व्यापाऱ्याला काही त्रासाची भूमिका आहे का? शंभर टक्के सुरू राहणार आहे, या कारवाईला कुठेही ब्रेक लागणार नाही. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.